नमस्कार, बीआरडीएस नेटवर्क न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। छत्रपती शाहू महाराजांची जयंती विविध ठिकाणी उत्साहात साजरी। महापौर श्री कांचना यांनी राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून केले विनम्र अभिवादन। कोरोना लसीकरण मोहिमेत अनियमितता, आई जेवू देना बाप भीक मागू देना अशी अवस्था झाल्याची नगरसेवक सुरेश पटेल यांनी व्यक्त केली खंत। भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्ह्यात 5 ठिकाणी झाले चक्का जाम आंदोलन। पंढरपूर मंगळवेढ्यात आमदार समाधानदादा आवताडे, सोलापूरच्या मार्केट यार्ड समोर आमदार विजयकुमार देशमुख, अकलूजमध्ये आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, तर बार्शीत आमदार राजा राऊत यांनी केला महाविकास आघाडीचा निषेध। छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठानने राजश्री छत्रपती शाहू महाराजांना अनोख्या पद्धतीने केलं अभिवादन। रांगोळीतून साकारली छत्रपती शाहू महाराजांच्या पोस्ट स्टॅम्पवरील सुंदर प्रतिकृती। एससी एसटी आणि विशेष मागास प्रवर्ग न्याय हक्कासाठी आरक्षण हक्क कृती समितीचा आक्रोश मोर्चा। आक्रोश मोर्चाला परवानगी नाकारल्यानं जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन। आणि शेती वाचवा, लोकशाही वाचवा, संयुक्त किसान मोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन। देशातील शेती धनिकांच्या ताब्यात देण्याचा मोदी सरकारचा घाट असल्याचा केला आरोप।